नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्व काही सुरळीत झालं असताना ओमिक्रॉन या विषाणूनं दिली दस्तक. रत्नागिरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग झाला सतर्क. समाजात बंधुभाव रुजवण्याचं काम संविधान करत असल्यानं ते प्रत्येक घटकाशी जोडलं गेलं आहे. गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांचं प्रतिपादन. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. प्रवाशांचे होत आहेत अतोनात हाल, तर एसटी महामंडळाला बसत आहे करोडोंचा फटका. आणि कोतवडे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पाककला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्व काही सुरळीत सुरू झालं असतानाच ओमिक्रॉन या विषाणूनं दस्तक दिली असल्यानं रत्नागिरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झालं असल्याचं समोर आलं आहे. प्रभाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळला नसल्यानं आरोग्य यंत्रणेनं चाचण्या आणि कोरोनावरील लसीकरणावर जोर दिला होता. त्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. ओमिक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी नुकतीच एक बैठक घेऊन आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आणि नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. विशेषतः साऊथ आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रिया, हॉलंड इत्यादी देशांमध्ये ओमिक्रॉन नावाचा कोरोना व्हायरसचा नवीन व्हरायटी, नवीन प्रजातीचा उद्भव झालेला आहे, म्युटेशन झालेलं आहे. आणि हा जो ओमिक्रॉन व्हायरस आहे, कोविड व्हायरसच आहे, आणि तो खूपच विध्वंसक आणि मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन ठेवण्याची त्याच्यात कार्यक्षमता आहे. आणि हा जो इन्फेक्शनचा जर रेट लक्षात घेतला की अगदी कमी अंतरावरून कमी वेळात याचं इन्फेक्शन नागरिकांना होऊ शकतं. आणि आपल्या जिल्ह्यात जर आपली अर्थव्यवस्था आत्ता जी सुरळीत चालू आहे, पर्यटनाची जी आपण सगळी व्यवस्था खुली केलेली आहे, सर्व बाग बगीचे ऐतिहासिक स्थळं आपण खुली केलेली आहेत, हे जर आपल्याला चालू ठेवायचं असेल तर आपल्याला हे ओमिक्रॉन विषाणूला थोपवणे आवश्यक आहे. आणि यामध्ये आपण सर्वांनी जर जबाबदारी स्वीकारली तर आपण हे काम सहज करू शकतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यामुळे ह्या ओमिक्रॉन व्हायरसला थोपवण्यासाठी मी आपल्याला सर्वांना विनम्रपणे आवाहन करू इच्छितो की पहिलं डिफेन्स, आजही आपल्याला माहिती आहे की कोविडवर आपल्याला सुनिश्चित असं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आजही औषध उपलब्ध नाही आहे. याच्यावर आजचं औषध म्हणजे चांगल्या प्रकारचा मास्क वापरणे, तोही चांगल्या पद्धतीने परिधान करणे,
कारण जर मास्क आपण व्यवस्थित परिधान केला नाही तर आपल्याला इन्फेक्शन होण्याचे आधी चान्सेस असतात. 3 डिसेंबर अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील 9,65,203 जणांनी लसीचा पहिला तर 4,99,000 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे एकूण 14,64,207 जणांनी डोस घेतला असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गणेश उत्सव, दिवाळी, ईद इत्यादी सणांमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे मात्र तिसरी लाट आली नाही, परंतु आता ओमिक्रॉनने दहशत निर्माण. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की आपण गर्दीत जा, कार्यालयात असो, हॉटेलमध्ये असो, वारसास्थळाला भेट देताना असो, कुठल्याही पर्यटनस्थळाला जात असो किंवा सभा किंवा इतर कार्यक्रमात मंगल कार्यालयात उपस्थित असो, तर तिथं आपण चांगल्या प्रकारचा मास्क वापरणे स्वतःवर बंधन घालून घ्यावे. माझी जबाबदारी, माझी जिल्ह्याची जबाबदारी आहे, माझ्या मित्रांची, माझ्या नातलगांची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी जर आपण जेव्हा एक स्वतःचीच जाणीव करून घेतली तर आपण हा ओमिक्रॉन जो विषाणू आहे त्याचं अतिक्रमण रत्नागिरी जिल्ह्यात होण्यापासून आपण नक्कीच थोपवू शकतो. आणि आपल्याकडे विशेषतः हा जो याचा उद्भव जो आहे, ओरिजिन जे आहे ते परदेशातून आहे, त्यामुळे परदेशातून जो कोणी नागरिक आपल्याकडे येईल किंवा आपल्या शेजारी आला असेल, आपल्याला माहिती एखाद्या हॉटेलमध्ये उतरलेला असेल किंवा एखाद्या पर्यटनस्थळी एखादा फॉरेन नागरिक, परदेशी नागरिक आलेला असेल, भारतातला असेल किंवा भारताबाहेरचा असेल, त्याची माहिती आपण तात्काळ प्रशासनाला द्यावी. याच्यासाठी आम्ही टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे, तर टोल फ्री नंबर आहे 02-52-22-22-33. समाजात बंधुभाव रुजवण्याचं काम संविधान करत असल्यानं ते आयुष्यातील प्रत्येक घटकाशी जोडलं गेलं आहे, असं प्रतिपादन गोवा राज्याचे लोकायुक्त तथा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केलं आहे. आज जे सगळं घडतंय ना समाजामध्ये ते त्या बंधुभावाच्या अभावी घडतंय. मी तुम्हाला नाव सांगतो, चेतराम पवार नावाचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे मी त्यांचं ऐकलंय, याला आजच्या तारखेला 25 वर्ष झाली आहेत. ते 25 वर्षापूर्वी बोलले होते की समाजातली वीण हा शब्द, म्हणजे आपण कपडा विणलेला असतो ना त्याला वीण म्हणतो, स्वेटर विणतो, धातृमाल विणतो, समाजातली वीण विस्विशित झाली आहे. इट हॅज लॉस्ट इट्स टेक्स्चर. कशामुळे? त्यांनी उत्तर फार छान सांगितलं, स्टोरी सांगितली त्यांनी. तुम्ही म्हणाल तुम्ही संविधान देण्याबद्दल हे काय बोलताय, याशिवाय संविधान नाहीच आहे. मी डायरेक्ट फेडरेटेडकडे का जंप केलं त्याचं हे कारण आहे. त्यांनी सांगितलं उदाहरण खेड्यातलं, आता शहरात नाही आहे, लागूच नाही आहे, आज खेड्यात थोडं तरी लागू आहे. काय सांगितलं, एक महिला आपल्या पोराला समजवते, अरे गप्प बैस, सारखा काय रडतोयस, तो काय म्हणतो, आई भूक लागली मला खायला दे, चांगल्या घरची आहे, घरात स्वयंपाक आहे, ताजं शिळं सगळं आहे घरामध्ये. तो म्हणतो मी गेले तासभर ओरडतोय मला भूक लागली खायला दे, मग ती म्हणते इकडे ये बाळा. त्या कोपऱ्यातल्या घरातले आजोबा वारले ना, त्यांचा अंत्यविधी होऊन तुझे बाबा परत येऊन आंघोळ करत नाही तोपर्यंत चूल नाही पेटत. आणि आपल्याच घरी नाही, गल्लीत कुणाच्याच घरी पेटत नाही. मरणाचं काय दुःख असतं हे माझं कुणीतरी मरण्यापूर्वी त्याचं ट्रेनिंग मला घरात मिळायला सुरू होतं. यातनं संवेदना बिल्ट होते, यातनं बंधुभाव बिल्ट होतो. काय असतो हा भाव? आप्तभाव असतो, आत्मभाव असतो. आप्त म्हणजे रिलेटेड टू ब्लड ऑर मॅरेज, त्यातनं आप्तता येते आणि आत्मता ही इटर्नल असते. जो केवळ तुमच्या देशातला आहे, जो केवळ माणूस आहे, जो केवळ भूतदयेपोटी तुम्हाला जवळचा वाटतो, ती जी दया आहे, ती जी संवेदना आहे, ही आपल्या संविधानाचं फाउंडेशन आहे. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या रत्नागिरी तालुका शाखेतर्फे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन लोकायुक्त अंबादास जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रत्नागिरीचे प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश MQSM शेख यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. As I was informed, learned advocate Mr. Jain, that not only we are going to enlighten with the general knowledge, but along with the same we are going to spread the constitutional knowledge, constitutional values, constitutional spirit to all the newcomers, new advocates. In this regard, a lot of said by the Honorable Ambadas Joshi sir, he has started his speech with preamble, and along with the same he has given, enlightened us in a very short manner and by reading some of the contents of preamble, that what is the constitution and constitutional values. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी, प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MQSM शेख यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचं संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आलं. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता. लोकायुक्त अंबादास जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना समाजाला हक्क आणि कर्तव्याची जाणीवही करून देण्याचे प्रबोधनात्मक काम अभ्यास मंडळानं करावं असं आवाहन केलं. या चार्टरमध्ये काय लिहिलं आहे, इंग्रजांचं एक वैशिष्ट्य होतं, दे हे बघा प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस आपण ऐकलेत वाचले सगळे, जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट इट शुड बी मेड टू अपियर टू ऑल कन्सर्न इज वन ऑफ द इन्ग्रेडियंट्स. ओके, त्यांनी काय केले, दे ऑलवेज मेड इट टू अपियर, I mean what I am saying, they always made it to appear that they are most law-loving people of the world, in the world, and they shall govern any territory which they own, conquer, buy. Vikat Phukat gift, Mumbai Indrajana Andhranat milaleli hai. Ji kutli territory te milavtin, tithe te kaidyacha rajya kartin. सर्वांना समान वागवतील हे कलकत्त्याच्या चार्टरमध्ये लिहिलेलं आहे, बिफोर इट केम इन टू कॉन्स्टिट्यूशन. ऑल शुड बी ट्रीटेड अलाइक, रूल ऑफ लॉची जी कॉन्सेप्ट आली ना ती तिथे त्यांनी गेली. आपल्याकडे जस्टिस डी ए देसाईंनी भटनात सांगितलं होतं नागपूरला की फरगेट अबाउट रूल ऑफ लॉ. वाय, हे पुढचं माझे शब्द, रूल ऑफ लॉ वॉज बॉर्न व्हेन देअर वॉज रूल ऑफ क्राउन. Justice D.A. Desai said, we are in the era where there has to be rule of justice. And that is the word used in the preamble of the Constitution of India. म्हणून हे जे सगळं जुनं कॉन्स्टिट्यूशन आहे हे जर तुम्ही नाही वाचलं तर कोणी सांगितलं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वापरताय म्हणून. आणि कॉन्स्टिट्यूशन डेच्या निमित्ताने माझा असा आग्रह आहे की ह्या अभ्यास मंडळात तुम्ही आणखी 100 गोष्टी करा. या प्रसंगी ॲडव्होकेट मनोहर जैन, ॲडव्होकेट भाऊ शेटे, ॲडव्होकेट दिलीप धारिया, ॲडव्होकेट योगेश खाडीलकर, ॲडव्होकेट मानसी डिंगणकर, ॲडव्होकेट प्रिया लवलेकर यांच्यासह अधिवक्ता परिषदेचे सदस्य, वकील आणि विधी शाखेतील विद्यार्थी तसंच न्यायिक अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. मागील 25 दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप मिटण्याचं लक्षण दिसत नसल्यानं रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व डेपो ओस पडले असल्याचं दिसून येत आहे.
आमदार अनिल परब यांनी पगारवाढ करूनही एसटीचे कर्मचारी मात्र विलिनीकरणावर ठाम असल्यानं संप सुरूच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत आणि एसटी महामंडळाला दर दिवशी करोडो रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे असं परिवहन मंत्री आमदार अनिल परब म्हणाले. आज जवळपास महामंडळाला या संपामुळे 450 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि दररोज दिवसागणित हे नुकसान वाढतंय. हे नुकसान वाढून एसटी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर संप मिटणं हेच एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी आणि एसटीच्या भल्यासाठी हे संप मिटणं हे फार गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 9 डेपोंसह विभागीय कार्यालय TRP असे मिळून सुमारे 4,500 वाहक चालक आणि इतर कर्मचारी संपावर ठाम असल्यानं हा संप सुरूच राहणार असल्याचं आज तरी दिसून येत आहे. जे अलाउन्सेस आम्ही वाढवले एकंदर आम्ही 9,000 रुपयाची वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही जी एसटीची क्षमता होती हे वाढ आज कुठल्याही परिस्थितीत बाकीच्या राज्यांच्या बरोबरीने किंबहुना काही राज्यांपेक्षा पुढे आहे. हे सगळं केलंय. काही लोकांची जे वरिष्ठ गटात आहेत त्यांची वाढ काही प्रमाणात कमी झाली आहे. ज्यांचे पगार 50,000 आहेत त्यांचे पगार 50,000 पुढे आहेत त्या लोकांना काही लोकांना कमी वाढणार आहे. परंतु त्या बाबतीमध्ये चर्चा करून कुठला योग्य तो निर्णय घ्यायचा तो घेऊ शकतो. त्यासाठी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती अडवून धरणं हा काही त्याचा मार्ग नाही आणि म्हणून चुकीच्या मार्गाने हे आंदोलन चाललेलं आहे. या बाबतीत मी पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या मार्ग सोडून कामगारांनी कामावर यावं, आपल्या मागण्यावरती जरूर त्यांनी भांडावं, त्याच्या बाबतीत दुमत असायचं काही कारण नाही. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे, समितीचा अहवाल येईल, त्याच्यावरती त्यांनी कोर्टात भांडावं. आजचा विषय आज जे संपत आहे किंवा ह्याच्यापुढे जे काही होणार आहे त्याच्या बाबतीत म्हणतोय आम्ही, भविष्यात काय होईल तो नंतरचा प्रश्न आहे, कोणावर काय कारवाई करायची ती. पण आत्तापर्यंत आजपर्यंत आम्ही फार सहानुभूतीचं धोरण, एक महिना फार सहानुभूतीचं धोरण अवलंबून होतं. महाराष्ट्रातील जनता आज प्रश्न विचारायला लागलेली आहे की एक महिना झाला संप भेटत नाही. आम्ही कामगारांच्या बाबतीमध्ये फार सहानुभूतीचं धोरण स्वीकारलं होतं, पगारवाढ दिली, त्याबाबतीत चर्चेची दारं खुली ठेवली होती. परंतु केवळ एका मुद्द्यावरती जर सरकारला अडमुठेपणाचं धोरण आणून जर लोकांना जर अष्टीपासून परावृत्त केलं जात असेल तर सरकार हे उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक डेपोंमध्ये काही चालक आणि वाहक कामावर हजर झाल्याचा दावा एसटी महामंडळानं केला आहे, त्यामुळे संपात फूट पडली असल्याचं बोललं जात आहे. परंतु कोणीही कामावर हजर झालं नसून संप सुरूच असल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. एसटी बंद असल्यानं शासनानं खासगी वाहतूकदारांना परवानगी दिली आहे, परंतु त्यांच्याकडून जादा दर आकारला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत आणि त्याकडे प्रशासन आणि RTO दुर्लक्ष करत आहे. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत कोतवडे आयोजित आणि चैतन्य ग्रामसंघ आणि मंगलमूर्ती ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित पाककला स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाली.
कोतवडेचे सरपंच तुफील पटेल, गणपतीपुळे सरपंच कल्पना पकिये, वेतोशी सरपंच मृणाली रांबाडे, कोतवडे उपसरपंच संतोष बारगुडे आदींच्या उपस्थितीत आयोजित पाककला स्पर्धा उत्साहाने पार पडली. कोतवड्याचे सरपंच तुफील पटेल यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. नमस्कार, मी तुफील लतीफ पटेल, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे. आज जागतिक पुरुष दिन, या पुरुष दिनानिमित्त डोंबिवली येथील डोंबिवली विमेन्स वेलफेअर सोसायटी या संस्थेने माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी आभारी आहे. अर्थातच या सत्काराचा पाठीमागील ज्या उद्देश आहे तो म्हणजे सकारात्मक काम करणाऱ्या लोकांचा नेहमी प्रोत्साहन देणं. आणि साहजिकच आहे, आम्ही सरपंच या नात्याने जे काही काम करतो त्याच्यामध्ये ग्रामस्थांचा आणि त्याचबरोबर अशा सेवाभावी संस्थेचा सुद्धा आम्हाला हातभार असतो. डोंबिवली ह्युमन्स वेलफेअर सोसायटी यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील बाजारपेठेच्या ठिकाणी एक चांगला उपक्रम केला आहे. संपूर्ण पंचक्रोशीतून येणारे लोक आणि त्याचबरोबर बाजाराच्या दिवशी येणारे व्यापारी यांना पाण्याची सोय आणि बेसिनची सोय त्यांनी केल्याबद्दल मी ग्रामपंचायत कोतवडेतर्फे आणि कोतवडे गावातर्फे मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. संयोजकांतर्फे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी खास महिलांसाठी संगीत खुर्चीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठळक घडामोडींवर. कोरोनाचा प्रभाव कमी होऊन सर्व काही सुरळीत झालं असताना ओमिक्रॉन या विषाणूने दिली दस्तक. रत्नागिरी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग झाला सतर्क. समाजात बंधुभाव रुजवण्याचं काम संविधान करत असल्यानं ते प्रत्येक घटकाशी जोडलं गेलं आहे. गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांचं प्रतिपादन. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, प्रवाशांचे होत आहेत अतोनात हाल, तर एसटी महामंडळाला बसत आहे करोडोंचा फटका. आणि कोतवडे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित पाककला स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.